ये देखो मैंने दीवार की अभी बात किया था आपसे, ये देखो जगह जगह पे फट रहा है, ये देखो जूम करके आपको बता रहा हूँ, ये कंडीशन देखो धरन की, बानकोट तालुका मंडनगढ़ डिस्ट्रिक्ट रत्नागिरी, ये कंडीशन देखो धरन की क्या हुई है, ये जगह जगह पे फट रहा है। अगर ये दीवार फट गई तो बहुत प्रॉब्लम आ सकता है गांव वालों को, नीचे जो बस्ती है उनकी जान भी जा सकती है अगर ये धरन फट गया तो। क्या कंडीशन है देखो, ये देखो ये ओवर फ्लो का नहीं, मैं वापस से बोल रहा हूँ, ये धरन यहाँ पे लीक है, ये देखो यहाँ से बह रहा है, ये पानी टोटल लीक है और ये जगह जगह पे कहाँ कहाँ फटा है दीवार, ये देखो ये कंडीशन है, ये देखो ये यहाँ पे देखो इतनी बैड कंडीशन है नीचे कि यहाँ पे पूरे होल गिरे, ये पूरे होल गिरे धरन को। मैं वापस से रिपीट कर रहा हूँ, बानकोट वेलास और वाल्मीकि नगर का ये धरन है, तालुका मंडनगढ़ डिस्ट्रिक्ट रत्नागिरी, वेरी बैड कंडीशन धरन की। ये देखो यहाँ पे होल देखो कितना गिरा है, ये मैं जूम करके आपको बता रहा हूँ, ये धरन देखो फूटने के कगार पे, ये देखो मैं वापिस से रिपीट कर रहा हूँ, प्लीज ध्यान दे इस पे, ये धरन फूटने के कगार पे, तिवरे का धरन फूटा था उसकी याद आ गई मेरे को, ये दीवार है धरन की, पूरे पत्थर निकल रहे यहाँ पे। स्वप्निल साहेब वेलकम आहे तुमचा, ह्या धरणाबद्दल काय आम्हाला सांगाल का, ह्याचा काम दुरुस्ती कधी झाली होती, कुठल्या साली झाली होती, जरा काय व्ह्यूअर्सला सांगा। ग्रामस्थ रहिवासी वेळास गावचा, माझं नाव आहे स्वप्निल सुभाष पाटील। तरी पण हा धरण सन 1984 साली बांधलेला होता आणि ह्या धरणाचा पाणी सदर वेळास बानकोट आणि वाल्मिकि या तीन गावांना पाणीपुरवठा केला जातो। तरी पण आता या धरणाची हालत एवढी खराब झालेली आहे की हा धरण कधीही फुटू शकतो एवढा जीर्ण झालेला आहे ह्याच्यात। तरी पण शासनाने त्वरित या धरणावर लक्ष द्यावे ह्याच्यावर। थँक्यू थँक्यू। म्हणजे 1984 पासून तिथला इथला दुरुस्तीचं काम कायच नाही आहे, बरोबर आहे। थँक्यू बोलल्याबद्दल आमच्याजवळ।